सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे ते विनवर्ड इन्सर्ट टॅबमधील टेबल क्रिएट कसे करणे, ते मर्ज कसे करणे, डिलीट कसे करणे, पूर्णपणे हा इन्सर्ट टॅब आपण पाहणार आहोत। मागच्या वेळेस आपण पाहिलं ते फाईल आणि होम टॅब पाहिलं, ओके। त्यात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही परत विचारू शकता, त्याच्यावर मी तुम्हाला परत क्वेश्चन परत आन्सर त्याचे सांगेल। फाईल आणि होम आपला झालेला आहे। आता आपण इन्सर्ट बघायत। इन्सर्टमधील पहिला ऑप्शन आहे कवर पेज, ओके। चॅनल कवर पेजवर क्लिक करूयात। क्लिक केल्यानंतर त्यांनी आपल्या आधीपासून आपल्याला वेगवेगळे फॉर्मॅट बनवून दिले आहेत। तुम्ही आता विनवर्डमध्ये एखादं पुस्तक बुक तयार करत असाल, त्याला जर तुम्हाला कवर लावायचं असेल तर तुम्ही कवर लावू शकता। आता तुम्ही बघू शकता तुमचं वही किंवा पुस्तक तुम्ही जे वापरता ते डायरेक्ट पान सुरू होते का त्याला कवर असतं, कवर असतं, बरोबर, ओके। मग इथं क्लिक करायचं, उदाहरणार्थ तुम्ही हे अशा पद्धतीचं एखादं पुस्तक बनवलं आहे, यांनी तर आपल्याला फक्त फॉर्मॅट बनवून दिलेलं आहे, ते इमेज आहे। तुम्हाला जे तुमच्या कवर पेजला इमेज पाहिजे हिथली डिलीट करून तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता। कुठं डिझाईनमध्ये, सॉरी इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर्समध्ये क्लिक करून तुम्ही जिथेही सेव्ह केलेले डबल क्लिक करूयात, हिला घेऊयात इन्सर्ट। आली का आहे तशी ही इमेज, तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। रंगरेज म्हणजेच काय, हे जे तयार कोणी केलेलं आहे, ऑथर म्हणजे मालक कोण आहे ह्या पुस्तकाचा, त्याचं इथे नाव लिहू शकता। त्या थोडा सारांश ह्या पुस्तकाचा तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता। डॉक्युमेंट टायटल म्हणजे ह्या पुस्तकाचं नाव काय असणार आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता। हे डॉक्युमेंट सब टायटल, आता हा टायगर आहे मग इथं डॉक्युमेंट टायटल्सचं नेम काय घेऊयात आपण, समजा टायगर आणि एंटर, अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। परत आहे तो तुमचा डाटा, तुम्ही इथं खाली फिलअप केला तरी जाईल, चालेल। समजलं कवर पेज काय, आता हे पेज किती आहे, हे फर्स्ट पेज आहे, हे सेकंड पेज आहे। समजत नसेल कमेंट करा, मी व्हिडिओ अजून स्लो बनवेल, किंवा ह्यात जर काही चेंजेस करायचे असतील तर आपण चेंजेस करूयात। इन्सर्टमध्ये येऊयात। इन्सर्टमध्ये आल्यानंतर नंतर काय ब्लँक पेज आहे, तुम्ही इथं बघू शकता हे फर्स्ट पेज आहे, हे सेकंड पेज आहेत, एकूण किती पेज आहेत, दोन पेज आहेत। पण मला अजून एखादं पेज वाढवायचे तर मी काय करणार, अजून एक पेज वाढवण्यासाठी इथं ब्लँक पेजवर क्लिक करणार। वन आणि टू दोन पेज आहेत तुमच्या समोर आहेत, इथं क्लिक करतो ब्लँक पेज, आलं का थर्ड पेज, अजून एक पेज पाहिजे ब्लँक पेज, फोर्थ आलं, फिफ्थ, सिक्स, सेवन, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही पेजेस इथून ब्लँक पेजद्वारे घेऊ शकता, ओके। आपण आलेलो आता दुसऱ्या पेजवर। पुढं काय, पेज ब्रेक म्हणजे आपल्याला जर पेज दोन भागामध्ये रूपांतर करायचं असेल, दुभागायचं असेल, तर पेज ब्रेकचा आपण उपयोग पाहतो। ते कशा पद्धतीने सांगतो, इज इक्वल टू रँड शिफ्ट प्रेस करून ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट या ऑप्शनद्वारे आपण पॅरेग्राफ घेऊ शकतो, ओके। हा पॅरेग्राफ घेतलेला आहे। आता मला काय करायचं, हा जो एवढा भाग आहे तो एका पेजवर पाहिजे, त्याच्या खालचा भाग दुसऱ्या पेजवर पाहिजे, तर मला जिथून भाग कट करायचे तिथे मी माझा कर्सल ठेवणार। कर्सल ठेवल्यानंतर इथून पेज ब्रेक करणार, ओके। क्लिक केलं झालं का, डॉक्युमेंटपर्यंतचा भाग एका पेजवर, त्या खालचा भाग दुसऱ्या पेजवर, ओके। समजलं तुम्हाला हे आपण कशा पद्धतीने करतो इथे। परत आहे महत्त्वाचा पॉईंट इन्सर्ट टॅबमधील टेबल। आपल्याला 20, 30, 35, 40 मिनटं किती लागतील ते माहीत नाही, पण तुम्ही ह्या शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ बघण्याची गरज नाही। आता येऊयात तिसऱ्या, सॉरी चौथ्या पेजवर येऊयात, तर क्लिक करूयात। क्लिक केल्यानंतर टेबलवर क्लिक केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे असे त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। टेबल वगैरे इथं खाली येतं, इथं कर्सल ठेवला, टेबलवर आलो, 1 सिलेक्ट केलो, 1 आला, त्या शेजारी केलं, दोन टेबल आले बघा। जसं मी आडवाडवं सिलेक्ट करत गेलो तसे जसे टेबल वाढत गेले, कमी करत आलो, टेबल कमी होत आले। आता उभं जर सिलेक्ट केलं, उभ्या काय रोज वाढत गेल्या, आडवे कॉलम्स वाढत गेले, कळलं। जे उभे आहेत अशा त्याला म्हणायचं कॉलम, आणि जे आहेत आडवे आहेत त्याला म्हणायचं रोज, ओके। मला दोन किती पाहिजेत, 15 कॉलम पाहिजेत, पण इथे किती, 10 कॉलम झाले। उभे किती पाहिजेत मला, 10 पाहिजे, तिथे झाले 8च। आता हे वाढवायचे कसे, आपल्याला जर 100, 200 असे जर एकसाथ घ्यायचे असेल तर आपण ते कशा पद्धतीने करणार ते पण जाणून घ्या। त्याच खाली ऑप्शन काय आहे, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज। तुम्हाला मग असे काय सांगितलं, कॉलम म्हणजे काय, आपल्याला जे उभे आहेत ते किती पाहिजेत कॉलम, समजा इथं पाहिजे 10, 15 घेऊयात, ओके, आणि रोज घेऊयात 5,
क्लिक केलं, 5 म्हणजे ज्या आडव्या आडव्या लाईन आहेत त्या, ओके, आणि इथं ओके केलं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अशा पद्धतीने किती आले आहेत, 15 लाईन आले आहेत आणि 15 कॉलम्स आले आहेत, आणि आडवे किती आले आहेत, 5 आपण सांगितलं त्या पद्धतीने आलेले आहे. तर तुम्ही इथे थोडंसं निरीक्षण करू शकता, आपण टेबलच्या बाहेर क्लिक केलं तर इथला एक ऑप्शन जातो आहे, टेबलवर क्लिक केलं तर डिझाईन आणि लेआउट हे दोन ऑप्शन ओपन होते, ते सुद्धा टेबलच्या संदर्भात. हे आपण थोडंसं जाणून घेऊयात आधी. हे जे खालचे ऑप्शन आहेत हे जर आपले पूर्णपणे झाले की आपण लगेच डिझाईन आणि लेआउट हे ऑप्शन पाहून घेऊयात. क्लिक केल्यानंतर परत काय, कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल ऑप्शन ऑन आहे, नाही. आता ह्याच्या नावातच काय, कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल, म्हणजेच काय, जो टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला जर आपल्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. आता इथं टेक्स्ट आहे, नाही आहे. मग असे तुम्हाला सांगितलं टेक्स्ट कसा घ्यायचा, आपण इज इक्वल टू रँड ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट या ऑप्शनद्वारे आपण पॅरेग्राफ घेतो. ओके, मग इथं पहिलं टाईप करूयात आपण इज इक्वल टू रँड, थोडंसं बिग करूयात तुम्हाला पण शो होईल व्यवस्थित, इज इक्वल टू RAND शी प्रेस करून ओपनिंग क्लोजिंग आणि एंटर, पॅरेग्राफ आलेला आहे. आता ह्या पॅरेग्राफमध्ये मला काय करायचं आहे, टेबल लावायचं आहे. ओके, मग हे सिलेक्ट करा, हा एवढा भाग सिलेक्ट केल्यानंतर होमवर नाही, इन्सर्टवर येऊयात. इन्सर्टवर आल्यानंतर टेबलवर ऑप्शन ऑन झाला, कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल मग असे ऑन नव्हता, क्लिक करायचं. आता हा जो पॅरेग्राफ आहे, हे जे रूपांतर किती कॉलममध्ये पाहिजे, 2 कॉलममध्ये. नंबर ऑफ रोज आपण जसं कॉलम चेंजेस करू तसं ऑटोमॅटिक इथं रोजच्या पण कंडिशन बदलत राहणार आहे. जर मी इथं 10 घेतलं, नंबर ऑफ रोज 1 आले, परत काय केलं तर 1 घेतलं खाली 2 आलं, 5 घेतलं 1 आलं, म्हणजे 5 किंवा 5 वर घेतलं तर खाली आपोआप काय येणार आहे, 1 येणार आहे, पॅरेग्राफ छोटा आहे म्हणून. ओके, तो जर मी पॅरेग्राफ 2 पॅरेग्राफ सिलेक्ट केले, टेबलवर आलो, कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल केलं, आता इथं किती आलं आहे, 8 कॉलम्स आणि 2 रो. तेच जर मी इथं 10 केलं, 10 कॉलम्स 2 रो, अशा पद्धतीने ते अपअप होत जाणार आहे. ओके, आपण एवढं नाही घ्यायचं, आपण 5 घेऊयात, 5 कॉलम आणि 4 रोज आलो अपअप, मी काय केलं, रोजमध्ये चेंजेस नाही, ओके केलं, 1 2 3 4 5. ओके, अशा पद्धतीने तुमचा जो पॅरेग्राफ आहे तो कॉलम आणि रोजमध्ये चेंजेस होत राहणार आहेत. परत आपण बघणार आहोत ते एक्सेल स्प्रेडशीट, हे तुमचं वर्ड 2013 चालू असताना. जर तुम्हाला एक्सेलमधील काही भाग ओपन करायचा असते तर तुम्ही एक्सेल वर्कशीट या ऑप्शनचा उपयोग करू शकता. इथे क्लिक केल्यानंतर एक्सेल स्प्रेडशीटवर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड होईल. हे आले एक्सेलची वर्कशीट, यामुळे काय तुमचं ताप असतं तर काय, परत घेऊयात आपण, लोड झालं नाही व्यवस्थित. क्लिक एक्सेल स्प्रेडशीट, आता तुम्हाला इथं टाईप करावं लागणार नाही आहे कॉलम्स वगैरे, डायरेक्ट तुम्ही एक्सेलमध्ये तुम्हाला इथं पाहिजे तिथं तुम्ही टाईप करू शकता. ओके, इथं काय समजा नेम आहे, इथं स्टुडंट मार्क सब्जेक्ट 1 2 3 4 परसेंटेज, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाईप केल्यानंतर फक्त एंटर द्यायचं किंवा बाजूला क्लिक केलं तरी चालून जाईल. आलं का इथं आता 50 50 560, अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ते सेट करू शकता. परत टेबलच्या खाली काय क्विक टेबल्स, आता तुम्हाला बाहेरून एक ऑर्डर आली काय तर कॅलेंडर वगैरे तुम्हाला तयार करायचे, तर तुम्ही प्रत्येक वेळी कॅलेंडर तयार करण्यासाठी टेबल घेणार, टेबलमध्ये चेंजेस करणार, आज सोमवार, मंगळवार, संडे, मंडे, ट्युजडे किंवा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च टाईप करत बसण्यापेक्षा विनवडणे तुमचा वेळ वाचवण्यासाठी त्यांना आधीपासून तुम्हाला एक कॅलेंडर तयार करून दिलेले आहेत. त्याचं ऑप्शन काय, क्विक टेबल्स क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्यातला कुठला फॉर्मॅट पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करायचा. उदाहरणार्थ तुम्हाला मे महिना हा फॉर्मॅट आवडलेला आहे, इथं जून करा, तुम्हाला ज्या महिन्यातला पाहिजे तिथे तुम्ही चेंजेस करणार. इथं जून लिहा, तुम्हाला जूनचं तयार करायचं. ओके, इथं जून महिन्यात पण ट्युजडे म्हणजे मंगळवारीच 1 तारीख असेल असं नाही, मग तुम्ही इथे चेंजेस करायचे. इथं काय आहे, इथं सुट्टी मंडे ट्युजडेला 1 तारखेपासून इथं मग चालू झालं 1, हे डिलीट करायचं आहे तो सगळ्या भागांचा, आणि मग आपल्याला पाहिजे ते तुम्ही इथून टाईप करू शकता. ओके, ह्यात आपला वेळ काय वाचला हे व्यवस्थित सेट करणं. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण असं 31 लिहू शकतो. कुठल्या ऑप्शनद्वारे, टेबलमधील क्विक टेबल्स या ऑप्शनद्वारे.
बाकीचे पण टेबल्स आहेत, कॉलेज, न्यू स्टुडंट्स, ग्रॅज्युएट स्टुडंट्स, म्हणजे दरवर्षी किती जण क्लिअर करतात, किंवा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या काय न्यू स्टुडंट त्यात किती आले, ग्रॅज्युएट किती झाले, चेंजेस किती झाले, म्हणजे किती ॲड झाले, किती मायनस झाले, ते सुद्धा तुम्ही इथून ह्यांचं बघून करू शकता. किंवा हेच डिलीट करून तुमचा आहे तो फॉर्मॅट तुम्ही टाईप करू शकता. ओके, इथं ग्रॅज्युएट चेंजेस किती जण झाले तुमच्या, समजा प्लस फाय झाले, प्लस फाय, अशा पद्धतीने तुम्ही इथून करू शकता. परत आहे ते इन्सर्टमधील टेबल झाल्यानंतर जेव्हा आपण टेबल घेतो त्यावेळी तर लेआउट आणि डिझाईन नावाचे दोन ऑप्शन ओपन होतात. ओके, तर क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर डिझाईन लेआउट उघडे झाले ओपन, बाजूला क्लिक केलं डिझाईन लेआउट निघून गेलेले. तर टेबल क्रिएट करण्याचीसुद्धा तुम्ही शॉर्टकट की बघून घेऊ शकता. आपण खाली येतो, खाली आल्यानंतर इथं आपण काय करूयात, प्लस मायनस मायनस थोडीशी साईज वाढवतो, 20 ठेवूया, प्लस मायनस मायनस, प्लस परत मायनस मायनस, प्लस प्लस आणि एंटर. झालं टेबल क्रिएट, बाजूला क्लिक डिझाईन लेआउट गेलं, परत क्लिक डिझाईन लेआउट आलं. पहिलं बघूया लेआउट, लेआउटवर आल्यानंतर काय सिलेक्ट सेल, तेवढीच जर तुम्हाला सिलेक्ट सेल करून डिलीट वगैरे करायचे असेल तर सिलेक्ट सेल. परत आहे सिलेक्ट कॉलम, की कॉलम नाही येत घेतलेले आपण इथनं क्लिक करून घेऊ शकतो. ओके, परत इथं अजून थोडंसं वाढवूयात, क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर आपण आडवे पण असे कॉलम वेगवेगळ्या पद्धतीने वाढवून घेऊयात. सिलेक्ट सेल म्हणजे फक्त ही जी सेल आहे ह्याला आपण सेल म्हणतो. कॉलम म्हणजे तुम्हाला मागाशी सांगितले हा जो पूर्णपणे उभा भाग आहे त्याला आपण कॉलम असे म्हणतो. आता तुम्ही रो, सिलेक्टेड रो हे एवढे कॉलम, कॉलमचे हे आडवे रो. पण मला काय करायची, ही जी सुरुवातीची सेल आहे त्या सेलमधील हे आडवे रो सिलेक्ट करायचे. तर इथं कर्सर ठेवायचा, इथे यायचं आणि सिलेक्ट रो, झाले आडवे रो सिलेक्ट, परत क्लिक केलं, परत काय सिलेक्ट टेबल, म्हणजे जिथं आपला कर्सर आहे तो अक्काचक्का टेबल सिलेक्ट होणार आहे. डिलीट करायचं असेल तर आपण कीबोर्डच्या डिलीट या ऑप्शनद्वारे करू शकतो, किंवा राईट क्लिक आणि डिलीट टेबल असं जरी केलं तरी चालून जाईल. परत इन्सर्ट क्लिक करायचं तर कुठेतरी आपण क्लिक केल्यानंतर लेआउटवर येऊयात. लेआउटवर आल्यानंतर काय आता व्ह्यू ग्रीड लाईन्स, म्हणजे एक्सेलमध्ये ज्या पद्धतीने ग्रीड लाईन्स आहेत तशा पद्धतीने शो करायचे असतील तर आपण व्ह्यू ग्रीड लाईन्स या ऑप्शनचा उपयोग करतो. पण इथे सहसा ह्याचा काही उपयोग होत, प्रॉपर्टीचा पण सेम त्याच पद्धतीने आपण डायरेक्ट ड्रॉ टेबल बघूयात. मग असे आपण काय पाहिलं, ड्रॉ टेबल म्हणजे आपल्याला जर टेबल ड्रॉ करायचे असतील, ओके, तर आपण ड्रॉ टेबल या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. क्लिक केलं, ड्रॉ टेबल की ऑप्शन ऑन होतो आहे, नाही तो ऑप्शन ऑन कुठं होतो, इथं टेबलवर आहे, इथनं ड्रॉ टेबलवर ना, मग इथं ड्रॉ करायचे तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, परत येऊयात लेआउटवर, लेआउटवरच आहे. ओके, आता मला इरेज करायचे, हा जो माझा जास्तीचा भाग झाला आहे, समजा हा एवढा भाग जास्तीचा झाला आहे तर तो डिलीट कशा पद्धतीने करणार ते बघून घेऊयात आपण. ओके, येऊयात लेआउटवर, लेआउटवरून आल्यानंतर इरेजवर येऊयात. मला ही लाईन नको आहे, क्लिक केलं, झालं मर्ज. पण ह्या ज्या उभ्या उभ्या लाईन आहेत त्या पण नको आहे, सिलेक्ट करायच्या, सोडून द्यायच्या. झालं आहे, बरं एवढा कॉलम नको आहे, सिलेक्ट करा, सोडून द्या. मला हे आता काहीच नको, सिलेक्ट करा, सोडून द्या. अशा पद्धतीने तुम्ही हे इरेज करू शकता. कशाद्वारे, तर इरेजरद्वारे. परत आहे डिलीट, हे तर कर्सर ठेवला, कर्सर ठेवल्यानंतर डिलीटवर आलो आपण. डिलीट सेल म्हणजे ही जी बिग सेल आहे हे तुम्हाला डिलीट करायचे, तर तुम्ही डिलीट करू शकता. डिलीट सेल, शिफ्ट सेल लेफ्ट, म्हणजे ह्या सेलच्या डाव्या बाजूची उजव्या बाजूची ती, मला आता ही सेल डिलीट करायची, तर मी काय करणार, शिफ्ट सेल लेफ्ट ओके केलं, झाली ती शिफ्ट सेल लेफ्ट क्लोज झाली. हे तर ठेवतो आता, हे तर तुम्ही बघू शकता, हे तर काय एक असं उभाच उभा काय कॉलम आहे तो डिलीट करायचा. इथं कर्सर ठेवा, कर्सर ठेवल्यानंतर डिलीटवर, डिलीट सेलवरनं शिफ्ट सेल लेफ्ट ओके. आता ह्या बाजू झाली शिफ्ट सेल लेफ्ट ओके. कंट्रोल झेड देऊयात, एक स्टेप बॅक. परत क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर आता हे बघू कुठलं सांगते, लेआउटवर येऊयात, तिथनं डिलीटवर येऊयात. तर डिलीट कॉलम, कॉलम म्हणजे काय, तुझ्या ह्याच्यात आहे, तू जर अक्काचक्का कॉलम डिलीट करायचा असेल तर डिलीट कॉलम करू शकतो आपण. किती कॉलम आहेत, समजा 1 2 3 4 5 6 7 8 आठ कॉलम आहेत. आता ह्यातला एक कॉलम डिलीट करूयात आपण. डिलीटवर आलो, डिलीट कॉलम केलं, 1 2 3 4 5 6 7 8 जर राहिलेत,
कॉलम म्हणजे तुम्हाला काय सांगितलं जे उभं आहे ते, ओके. आता ह्यातलं उभं किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 कॉलम आहेत, ओके. आता ह्यातला मला हा जो हा इथला भाग आहे तो 11 कॉलम डिलीट करायचे, किंवा 1, 2, 3, 4 हे चारही कॉलम आपण डिलीट करू. डिलीटवर येतो, डिलीट कॉलम, 4 वेळा डिलीट, 1, 2 झाले, 3 आणि 4. तुम्ही खाली बघू शकता एक एक कॉलम कसा डिलीट होत चाललेला आहे. परत आपण काय करूयात, डिलीटवर आलो. डिलीट रोज म्हणजे आता ही जी रोज आहे पूर्णपणे आपल्याला डिलीट करायचे, क्लिक करा डिलीट रोजवर, या डिलीट रोज, परत डिलीट रोज, एक एक डिलीट बघा रोज होते. आता डिलीट रोज तुम्ही बाजूला लक्ष द्या, मी इथं क्लिक करत राहतो डिलीट रोज, डिलीट रोज. आता एक लास्ट राहिली डिलीट रोज, पूर्णपणे सगळ्या रोज काय झालेले आहेत, डिलीट झालेले आहेत. परत आपण काय जाऊयात, लेआउटवर जाऊयात. लेआउटवर आल्यानंतर डिलीटचा भाग तुम्हाला पूर्णपणे समजला. डिलीट टेबल एक ऑप्शन राहिला आहे. डिलीट टेबल म्हणजे जिथं कर्सल आहे तो पूर्णपणे अक्काचक्का टेबल डिलीट करायचा असेल तर आपण डिलीट टेबल या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. परत इन्सर्ट अबव आहे म्हणजे तुमच्याला जर वरच्या साईडला आहे असं जर टेबल तयार करायचं असेल सेम टू सेम तर तुम्ही फक्त इन्सर्ट अबव या ऑप्शनचा उपयोग करू शकता. इन्सर्ट बिलो म्हणजे तुम्हाला आहे तसं खाली जर वाढवायचं असेल इन्सर्ट बिलो तुम्ही वाढू शकता. इन्सर्ट लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूला वाढवायचं असेल डाव्या बाजूला, राईट साईडला उजव्या बाजूला वाढवायचं असेल तर उजव्या बाजूला आहे तसं तुम्ही टेबल तो वाढवू शकता. आता मेन गोष्ट आली मर्ज सेल, ओके. आपण हा टेबल व्यवस्थित झालेला नाही, आपण दुसरा टेबल घेऊयात. शॉर्टकट कीद्वारे प्लस मायनस मायनस एवढं घेऊया, प्लस मायनस आणि इथं घेऊया प्लस आणि एंटर दिलं. दोन टेबल क्रिएट झालीत ना, प्लस च्या आयकॉनवर क्लिक करून अजून सेम टू सेम आपण तसे तयार करून घेऊयात, येत नाही थोडंसं वाढवून घेऊयात, ओके. कुठे गेलं ते खाली आलं आहे, क्लिक केल्यानंतर लेआउटवर आलो. लेआउटवर आल्यानंतर इथं काय मर्ज सेल ऑप्शन ऑन आहे, नाही आपण एक किंवा एकपेक्षा जास्त कॉलम सिलेक्ट करतो तेव्हा तो ऑप्शन ओपन होतो. इथं एक मध्ये रेषे तुम्हाला शो होते, ते जर मी हे दोन टेबल सिलेक्ट केले इथं मर्ज केलं मधली लाईन निघून गेले. परत इथं इथं तुम्ही परत बघू शकता ऑप्शन ऑन आहे इथं, नाही तेच जर मी हे जर दोन कॉलम सिलेक्ट केले ऑप्शन ऑन झाला मर्ज सेल केलं, बघा इथली मधली लाईन परत निघून गेलेले, ओके. आता स्प्लिट सेल म्हणजेच काय, क्लिक करा स्प्लिट सेल करा नंबर ऑफ कॉलम म्हणजे हा जो तुमचा कॉलम आहे किंवा सेल आहे ह्या सेलमध्ये तुम्हाला एकूण किती कॉलम रोज पाहिजे ते तुम्ही इथं घेऊ शकता. क्लिक करा स्प्लिट सेल करा, हे दिलेत नंबर ऑफ कॉलम्स 2 घ्यायचे आहेत का तुम्हाला असं शो करता येते. आपल्याला 5 पाहिजेत, नंबर ऑफ रोज 3 पाहिजेत, ओके. 3 केलं, ओके केलं, आले का त्या सेलमध्ये 1, 2, 3, 4, 5 आपण ज्या पद्धतीने टाईप केलं त्या पद्धतीने हे झालेलं आहे. आता परत इथं क्लिक करू, स्प्लिट सेल करूया, इथं घेऊयात 56 आणि इथं घेऊयात 4 आणि एंटर देऊयात. 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 2, 3, 4 चार रो आणि 5 कॉलम झालेत का तुम्ही बघू शकता. परत आहे स्पिल टेबल, इथं तुम्हाला शो होत असेल ते मधनं काय दुभागलेलं आहे म्हणजे मी जिथं कसेल ठेवलं तिथनं वरच्या टेबलवर खालचा खाली टेबल जर शो करायचं असेल तर तुम्ही स्पिल टेबल म्हणजे दोन टेबल एकमेकापासून दुभागायचे असतील तर तुम्ही स्पिल्ट टेबल या ऑप्शनचा उपयोग करू शकता. परत आहे ते लेआउटवर येऊयात, ॲटोफिट. ॲटोफिट कंटेंट्स म्हणजे काय, ज्या पद्धतीने आपण तिथं टाईप केलेलं त्या पद्धतीने जर तुमचा टेबल सेट करायचा असेल तर तुम्ही त्या ऑप्शनचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ इथं घेऊयात रंगरेज, RANGERE रंगरेज असं टाईप केल्यानंतर इथं आलं. पण रंगरेजला एवढी जागा शिल्लक एवढी जागा पाहिजे का रंगरेजला, नाही. तर आपण येऊयात ॲटोफिटवर, ॲटोफिटवर आल्यानंतर ॲटोफिट कंटेंट्स रंगरेजला जेवढी जागा पाहिजे तेवढी जागा त्याने घेतलेली. परत ॲटोफिट विंडो म्हणजे जे कॉम्प्युटरची तुमची इथं आपण जे सिलेक्ट केलेलं ह्या त्या पद्धतीने जर तुम्हाला विंडोनुसार जर ते पाहिजे असेल तर तुम्ही ते विंडोनुसार घेऊ शकता. परत खाली आहे ते काय ॲटोफिट कॉलम विड्थ म्हणजे हे जे कॉलम विड्थ आपण घेतलेले ते आहे तेवढेच ठेवायचे असेल, त्यात जर काही चेंजेस करायचे नसतील तर ते तेवढेच राहणार. आता मी काही जरी टाईप केलं तरी त्याच्या पुढे जातं आहे का एल, ॲटोफिट कॉलम विड्थ केल्यामुळे आपण ते जर मी इथं आलो आणि टाईप करायला सुरुवात केली, ओके, तर ते काय जाते पुढं पुढं तसंच जाते. पण मी काय केलं ॲटोफिट केल्यामुळं काय झालेलं आहे ते एका जागी तसंच स्तब्ध राहिलेलं आहे. परत आहे हाईट आणि विड्थ, त्याच्या नावातच हाईट म्हणजे तुम्हाला जर त्या टेबलची साईज आणि हाईट जर वाढवायची असेल तर तुम्ही त्या ऑप्शनचा उपयोग करू शकता.
ओके आता शॉर्टकट की द्वारे बरेचसे टेबल झाले। आता आपण डायरेक्ट इन्सर्ट वर येऊया, टेबल वर येऊया, टेबल सिले घेऊया, परत लेआउट वर येऊया। लेआउट वर आल्यानंतर हा जो टेबल आहे, हे जे हाईट वाढवायचे क्लिक करा, टेबल वाढवायची सुरुवात झाली, कमी करायचे कमी करू शकता। आता ह्याची विड्थ वाढवायचे, वाढवू शकता कमी करू शकता। ओके जिथं तुमचं कर्सल आहे तसं त्या भागाचं फक्त ते वाढणार आहे। परत आहे डिस्ट्रीब्युटर रोज, म्हणजे ह्याच जर रोज एकसारख्या जर करायच्या, एकसारख्या नसतील तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर रोज या ऑप्शनचा उपयोग करू शकता। ओके तर प्लस केलं, इथं आलो, इथं आल्यानंतर हा ही रोज थोडीशी वाढवली, डिस्ट्रीब्युटर रोजवर क्लिक केलं, आहे तशी रोज झाली। परत इथं येतो, ही इकडं वाढवतो, ही इकडं वाढवतो। ओके मधला स्पेस जास्त आहे, ह्या तीन एकसारखे आहेत, त्याच्या खालचे तीन एकसारखे आहेत, पण हे मधले काय वेगळे, मला आहे तसे पाहिजे। डिस्ट्रीब्युटर रोजवर क्लिक करा, आहे तसे पाहायला मिळणार। सेम टू सेम कॉलममध्ये आता मी कॉलम हा काय करतो, थोडासा वाढवतो, हा इकडं वाढवतो। आता हे दोन कॉलम काय आहेत, वेगळे आहेत, आणि बाकीचे काय सगळे सेम आहेत। आहे तसं करायचं असेल तर डिस्ट्रीब्युट कॉलम्स करायचं, आहे तसे सगळे कॉलम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। परत हे काय सांगतात, इथं तुम्ही एखादं नेम टाईप करा, स्कूलचं नेम टाईप करूयात, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचे नाव टाईप करूयात, इथं करूया वेदांत, इथं करूयात योगेश, ठोगेश झालं, ओके यश करूया जात इथं टाईप, यश, योगेश, इथं राम, इथं कृष्णा, ओके अशा पद्धतीने आपण चार पाच नावं घेतलेली आहेत, पण हे मिडलला आहेत का नाही आहेत, एकदम कोपर आहेत। हे जर आपल्याला पूर्णपणे मिडलला पाहिजे असते तर ऑल सिलेक्ट करून घ्यायचं, आपण जसे चेंजेस करतोय तसे तिथे चेंजेस पाहायला मिळतील। एकदम टेबलच्या बॉटमला पाहिजे, बॉटमला, बॉटमच्या डाव्या बाजूला, बॉटमच्या मिडलला, 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 उजव्या बाजूला, वर, खाली, तुम्ही इथून ते सेट करू शकता। मिडलला पाहिजे, मिडलला घेतलं तर कुठं जरी तुम्ही टाईप केलं तरी टेक्स्ट हा कुठं राहणार आहे, तर मिडलला। हे परत आहे टेक्स्ट डायरेक्शन, म्हणजे ह्या टेक्स्टचे जर तुम्हाला डायरेक्शन बदलायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता, म्हणजे वर, खाली, 90 डिग्रीमध्ये पाहिजे तशा पद्धतीने इथून टेक्स्ट डायरेक्शन तुम्ही चेंजेस करू शकता। परत क्लिक केलं, लेआउटवर आलो, लेआउटवर आल्यानंतर सेल मार्जिन, म्हणजे इज एकूण सेल किती पाहिजे, टॉपपासून किती ते सोडलेलं पाहिजे, बॉटमपासून किती पाहिजे, 1 घेतलं इथं 1 घेतलं, लेफ्ट 0.8च ठेव्यात, ओके केलं, म्हणजे वरून खालून किती सेंटीमीटर पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता। वरून पण 1 सेंटीमीटर, खालून पण 1 सेंटीमीटर घेऊ शकता तुम्ही। ओके सेल मार्जिन तुम्हाला जर लेफ्ट राईटचं पण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, इथं 0.8 आहे, आपण इथं 0.9 केलं, ओके केलं, मग थोडंसं चेंजेस तुम्हाला झालेला पाहायला मिळणार। परत आहे सॉर्ट, म्हणजेच काय, असेंडिंग, डिसेंडिंग, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तिथून करू शकता। इथे घेऊयात ए, टी, एल, पी, ओ, अशा पद्धतीनं आपण हे टेक्स्ट घेतलेले सिलेक्ट ऑल करूयात। झालंच नाही, आपण जेव्हा हे टेबलमध्ये घेणार तेव्हा ते पाहायला मिळणार आहे आपल्याला। सिलेक्ट करू, इन्सर्टमध्ये येऊ, टेबलमध्ये येऊन कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल करूयात, ओके करूयात, ओके केल्यानंतर हे सिलेक्ट करूयात, लेआउटवर येऊयात, लेआउटवर आल्यानंतर सॉर्टवर, सॉर्टर असेंडिंग म्हणजे हे चढत्या क्रमानं पाहिजे असेल तर ओके, हे झालं चढत्या क्रमानं, ते जर उतरत्या क्रमानं पाहिजे असेल तर तुम्ही इथून डिसेंडिंग आणि ओके, हे झालं यू वाय एफ पी ओ एल ए, अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता। परत आहे काय ते रिपीट, हेडर आणि रोज, ते पण बघून घेऊयात आपण। इन्सर्टवर येऊयात, टेबल घेऊयात, टेबल सिलेक्ट केल्यानंतर 2 ऑप्शन 3 ऑप्शन सिलेक्ट करूयात, इथे देऊयात नेम, इथे घेऊयात सरनेम, आणि इथे घेऊयात कॉन्टॅक्ट नंबर। हे ऑप्शन आपण घेतलेले आहे, त्याखाली आपण डाटा फिलअप करत राहूयात। ओके आता हे दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर परत इथं आपल्याला वर बघावं लागतं, नेम, सरनेम, कॉन्टॅक्ट नंबर, ते जर आपल्याला इथं टाईप न करता आहे तसं पाहिजे असेल तर तुम्ही लेआउटमधील रिपीट हेडर आणि रोज या ऑप्शनचा उपयोग करू शकता। त्यासाठी तुम्हाला नेम, सरनेम, कॉन्टॅक्ट नंबर हे सिलेक्ट करून रिपीट हेडर रोज केल्यानंतर इथं तुम्ही जसं वर चेंजेस कराल तसं खाली ऑपअप चेंजेस तुम्हाला झालेलं पाहायला मिळेल। आता इथं नेमचं तुम्ही टाईप केलं, समजा स्कूल नेम, SCHOOL, स्कूल, स्कूल नेम असं टाईप केलं, बाजूला क्लिक केलं, खाली आलो तर तुम्ही बघू शकता स्कूल नेम मिडलला आहे। आता सरनेम तर तुम्ही इथं टाईप करू शकता, मोबाईल नंबर,
मोबाईल नंबर असं टाईप केलं, बाजूला क्लिक केलं, खाली आला तर झालं आहे मोबाईल नंबर. अशा पद्धतीने तुम्ही प्रिपेड हेडर रोजचा उपयोग करून तुमचं ताप वाचवू शकता की दुसऱ्या टेबलला जाऊन परत टाईप करायचं. आता इथे काय आलं आहे, कन्वर्ट टू टेक्स्ट, म्हणजे जो टेक्स्ट आहे जो टेबल आहे त्या टेबलला आहे तसं टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्कूल मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर हे आहे टेबलमध्ये. आता हे टेबलमधलं आहे तसं मला टेक्स्ट नुसता पाहिजे तर काय करायचं, सिलेक्ट करायचं कन्वर्ट टू टेक्स्ट, क्लिक करायचं, ओके करायचं. स्कूल मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर ह्याचा टेबल निघून गेलेला आहे आणि हे आहे तसं सेटमध्ये झालेलं आहे. ओके, इथं जो ऑप्शन होता तो काय होता, टेक्स्ट टेबलमध्ये कन्वर्जन करायचं. आणि इथं जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनचा उपयोग आहे जो टेबलमध्ये टेक्स्ट आहे त्याचं आहे त्या टेक्स्टमध्ये रूपांतर करायचं. ओके, अशा पद्धतीने तुमचा इन्सर्ट टॅब पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ